सरकारी आदेशांचे उल्लंघन करून कार्यक्रम घेणे निंदनीय. माजी आमदार काकासाहेब पाटील यांची प्रतिक्रिया. आमदार जोल्ले यांचा काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाकडून निषेध. सरकारी आदेशानुसार यरनाळ ग्रामपंचायतचे उद्घाटन कार्यक्रम हा 17 ऑगस्ट 2024 रोजी होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी आहेत आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार सौ शशिकला जोल्ले होते. असे असताना सरकारी आदेश डावलून येथे येऊन 13 ऑगस्टला उद्घाटन करण्याचे जे कृत्य केले आहे ते निंदनीय स्वरूपाचे असून या घटनेचे निषेध व्यक्त करत असल्याचे सांगितले. दलित महिला या ग्रामपंचायतची अध्यक्ष आहे म्हणून त्यांना डावलून हा कार्यक्रम गावातल्या प्रस्थापित लोकांना घेऊन करण्याचा घाट त्यांनी हटला होता, जो तुम्ही सर्वांनी हाणून पाडला. PDO आणि EO जे तालुका पंचायत समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ग्रामपंचायतचे PDO यांनी सांगितलेलं आहे की सरकारी नियमानुसार उद्घाटन झालेलं नाही. त्याचबरोबर ग्राम आदेश या ग्रामपंचायतीचा उद्घाटनाचा कार्यक्रम हा 17 ऑगस्टला करावा अशा प्रकारचा आदेश होता. या कार्यक्रमाचं उद्घाटन जिल्हा पालकमंत्र्यांनी करावं आणि सभेचा अध्यक्ष स्थानिक आमदारांनी व्हावं अशा प्रकारचा आदेश दिला होता. पण आत्ताच आदरणीय सुभाष सरांनी व सहकारी मित्र चिंगळे सरांनी आपल्याला सगळ्या गोष्टी विदित केल्या. आज आपण काल निर्णय घेतल्यानंतर एवढ्या मोठ्या संख्येनं भीम सैनिक आले आणि या ठिकाणी जोरदारपणे निषेध केला. माजी आमदार सुभाष जोशी म्हणाले, स्थानिक आमदारांनी दलित महिला अध्यक्षाला डावलून हा कार्यक्रम घेणे निंदनीय आहे. अध्यक्षांना डावलून केलेला कार्यक्रम हा फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा अवमान असल्याचे सांगितले. माझ्यानंतर काकासाहेब भाषण करणार आहे. वास्तविक 17 तारखेला सरकारी नियमाप्रमाणे उद्घाटन असताना एक दलित महिला अध्यक्ष असताना त्यांनी हा जो कार्यक्रम बळजबरीनं केलेला आहे त्याचा तुम्ही सगळ्यांनी अतिशय जोरदार निषेध केला, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. त्याचप्रमाणे इथले पंचायत मेंबर, मग ते काँग्रेसचे असू देत किंवा राष्ट्रवादीचे असू देत, सर्वांनी मिळून एकत्रितपणे हा जो विरोध केलेला आहे आणि त्याचप्रमाणे दलित सेनेनं भीमसेनेनं जो विरोध केलेला आहे, जी काळी निशाणं दाखवलेली आहेत, त्याच्यावरून या पुढच्या काळात जोल्लेबाईंचं भवितव्य अत्यंत काळे कुट्ट आहे एवढं सर्वांनी लक्षात ठेवा. त्यांना आपल्या नवऱ्याचा एका अत्यंत दलित मुलीनं 26-27 वर्षाच्या मुलीनं पराभव करावा याचं दुःख त्यांना आहे आणि म्हणून दलित अध्यक्षांना डावलून त्यांनी हा जो डाव चाललेला आहे तो आंबेडकर विरोधी, फुले विरोधी, शाहू महाराज विरोधी आहे आणि त्यामुळं आपण त्याचा निषेध केला पाहिजे. आज उद्घाटन झालेलं नाही, या पुढच्या काळात सुद्धा जर अशा प्रकारची दादागिरी आणि या प्रकारचं दलितांच्यावर अत्याचार होत असेल तर आम्ही सगळे एकजुटीनं त्याचा विरोध करू आणि निप्पाणी मतदारसंघाचं अभिनंदन एवढ्यासाठी करतो की जोल्लेंच्या विरुद्ध तुम्ही सर्वांनी मिळून 30,000 मताधिक्य मिळवून दिलेलं आहे लोकसभेत, त्यामुळं तुमचं सर्वांचं अभिनंदन आणि या पुढच्या काळात हा संघर्ष ठेवूया आणि त्याच्यामध्ये तुमच्या सर्वांची साथ मिळावी ही इच्छा बळवून परत एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायत सदस्यांचं, भीमसेनेचं मी अभिनंदन करतो आणि जोल्लेबाईंचा निषेध करून. बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे म्हणाले,
यरनाळ ग्रामपंचायतच्या उद्घाटनाचा घाट ज्या जातीवादी संघटनेने आणि दलित विरोधी आमदारांनी रचलेला आहे तो घटना विरोधी आहे. या इमारतीचे अधिकृतरित्या 17 ऑगस्ट रोजी उद्घाटन होणार असल्याचे सांगितले. यरनाळ ग्रामपंचायतीचे अनाधिकपणे उद्घाटन करण्याचा घाट ज्या जातीवादी संघटनेनं आणि दलित विरोधी आमदारांनी हे घाट रचलेलं आहे ते हाणून पाडण्याचं काम या सर्व भीमसैनिकांनी केलेलं आहे, त्यांचं अभिनंदन. शासकीय आदेश असताना 17 तारखेला अधिकृतपणे याचं उद्घाटन आदरणीय जिल्हा मंत्री आदरणीय खासदार प्रियांका जरखिवळी सतीश अण्णा जरखिवळी आणि सर्व प्रोटोकॉल प्रमाणे ज्या काही सरकारी नियमाप्रमाणे सर्वांना आमंत्रित केलेलं आहे त्यावेळेला आणि कुणाचाही अपमान होणार नाही म्हणून त्या कार्यक्रमाचा अध्यक्षसुद्धा हे स्थानिक आमदार आहे. परंतु आजची पत्रिका त्यांची आणि इथं लावलेलं बोर्ड जर बघितला तर केवळ उपस्थिती म्हणून जिल्हा मंत्र्यांचं नाव आहे. ग्रामपंचायत अध्यक्षांना आणि आमचे 9 सदस्य काँग्रेसचे आहेत यांना विश्वासात घेतलेलं नाही. कुणाला बोलवायचं आहे त्यांना इंटिमेशन दिलेलं नाही, त्यांची तारीख घेतलेली नाही आणि जवळजवळ आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराच्या विरोधात हे जे कृत्य आहे हे यरनाळ मात्र घटना घडली म्हणून नव्हे की अशा पद्धतीचं कुठलेही कर्नाटक राज्यामध्ये होता कामा नाही. अशा प्रवृत्तीचे जर आमदार असतील त्यांना अपमान सहन करण्याची त्यांच्यात कुवत नाही आहे. एका दलित महिलेनं अण्णासाहेब जोल्लेंचा पराभव केला आहे. एका दलित महिलेनं अण्णासाहेब जोल्लेंचा पराभव केला आहे हे शल्य त्यांच्या मनात आहे आणि त्याची पोट तिडकी म्हणून ज्या ज्या ठिकाणी दलित महिला ग्रामपंचायतचे अध्यक्ष आहेत त्यांचं अवमूल्यन करणं, त्यांचं नीतिमूल्य हिरावून घेणं, त्यांचा हक्क हिरावून घेणं हे काम आमदार या नात्यानं ते करत आहेत हे अत्यंत खंडनीय आहे. कारण देशाची घटना जी आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली देशाची जी घटना आहे, देशाची ही घटना अत्यंत महत्त्वाचे घटनेच्या आधारे त्यांना स्वागत अध्यक्ष करायला पाहिजे किंवा कार्यक्रम त्यांची पत्रिकेमध्ये कार्यक्रमाचा अध्यक्ष कोणी नाही, उद्घाटक आमदार आहेत, प्रमुख उपस्थित आहे आणि कार्यक्रमाचा अध्यक्ष कोणी नाही. कार्यक्रमाचा अध्यक्ष नसेल तर तो कार्यक्रमच होऊ शकत नाही. म्हणजे एवढा अत्यंत निंदनीय आणि खेदजनक ही बाब आहे. केवळ आणि केवळ एक दलित महिला या ठिकाणी अध्यक्ष आहे म्हणून त्यांना पूजेला बसण्याचा मान सुद्धा या लोकांनी दिलेला आहे. म्हणजे एवढं जातीय विष त्यांच्या मनामध्ये अजून ते आहे ते निघायला पाहिजे. तर आपण सर्व बहुजन आदरणीय काकासाहेब पाटील 15 वर्षे आमदार होते, सुभाष जोशी सर 10 वर्षे आमदार होते, वीरकुमार पाटील साहेब 28 वर्षे आमदार होते. कुठेही दलित बांधवांच्यावरती कधी अन्याय झालेला नाही, संघर्ष करावा लागला नाही. ज्या ज्या ठिकाणी निवडून आले त्यांना मान मृतबा आणि त्यांना पुढं करून या नेतेमंडळांनी काम केलेलं आहे त्याचा आदर्श निपाणी मतदारसंघात आहे आणि तो मोडून काढण्याचा जातीवादाचा मोडून काढण्याचा काम हे जातीवादी संघटना आणि लोक करणार आहेत. BJP आणि RSS ही संघटना म्हणजे काय, दलित अल्पसंख्याक आणि OBC या सगळ्यांच्या विरोधात, गोरगरिबांच्या विरोधात ही संघटना आहे आणि ज्या ज्या ठिकाणी असं होईल त्या त्या ठिकाणी या ठिकाणी आपण विरोध केला पाहिजे आणि आपण अन्याय सहन केलो तर बाबासाहेबांच्या विचाराला आम्ही तिलांजली दिल्यासारखं होईल. म्हणून 17 तारखेला अधिकृतपणे जे उद्घाटन होणार आहे शासकीय अधिकारी VO PDO सांगितले, ग्रामपंचायत अध्यक्ष यांनी सांगितले, तर 17 तारखेला आपण सर्वांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहावं आणि हा कार्यक्रम यशस्वी करावा असं आपल्याला आम्ही सर्वांना आवाहन करतो आणि अत्यंत शांततेनं हे सगळं तुम्ही केल्याबद्दल कुठेही गालबोट कसलेही न लागता आपण हक्कासाठी झगडायचं आहे. कुठेही गालबोट लागता कामा नये, नेत्यांच्या विश्वासाला कुठेही धक्का लागता कामा नये आणि
आंबेडकरांच्या विचारालाही धक्का लागता का नाही त्याचं पालन आपण करूया. लढा सातत्यानं ठेवूया. आमदार चोल्ले यांचा संपूर्ण राज्यामध्ये जेवढ्या तुमच्या दलित संघटना असतील त्या सगळ्या दलित संघटनेने सांगा ज्या ज्या ठिकाणी पुतळे जाळा आणि तुम्ही निषेध व्यक्त करा, नाहीतर काळ सोकावेल. एका ठिकाणी असं झालं तर पुढच्या ठिकाणी पुढच्या ग्रामपंचायतीमध्ये एखादी दलित महिला किंवा दलित पुरुष अध्यक्ष झाल्यानंतर त्याला बाजूला ठेवून कार्यक्रम करायला लागते. म्हणून सगळ्यांनी जाब विचारलं पाहिजे आणि त्यांनी दलित समाजाची क्षमा मागितली पाहिजे अशा प्रकारचा आग्रह आपण सर्वांनी करूया आणि या ठिकाणी मी थांबतो. या इमारतीचे कोणत्याही पद्धतीचे उद्घाटन झालेले नसून उद्घाटनाचा कार्यक्रम 17 ऑगस्ट रोजी असल्याचे तालुका पंचायत अधिकारी रवींद्र हुकिरे आणि पंचायत विकास अधिकारी गायत्री टोणे यांनी सांगितले. यावेळी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे नेते कार्यकर्ते भीम सैनिक उपस्थित होते.